second worthy, the now second la Yogesh Patil. Pahila chendu, what a great start. Such like as a hero. Damdar surwat hoti hai. Datta Thakur cha bat madna. Asman dakavla golandaz ala. Ani 32 dhavan cha mapak lakshya chase karta tha. Pahila chendu worthy, ya sonar pada cha bhagana darkali fodli hai. Ani 6 dhavan agaz karto hai. RM11 sonar pada sangha. What a great start. आणि षटकारानं या ठिकाणी अप्रतिम कामगिरी केली आहे. अजून एक मोठा फटका, 32 धावा, दोन षटकामध्ये चेस करतील का? आता मात्र हा विचार त्या ठिकाणी करावा लागेल गावदेवी खाडी संघातील गोलंदाजांना. दोन चेंडूवरती बॅक टू बॅक दोन मोठे फटके. दत्ता ठाकूर ऑन अ फायर. गाण्याच्या बोलावर डीजेच्या तालावर टाकू साठी 32 धावेचं मोठं लक्ष्य पार करताना सुरुवात किती चांगली करून दिली आहे. किती आक्रमकता फलंदाजाकडे आणि आपण किती इझिली क्रिकेट खेळू शकतोय आणि किती इझिली मोठे फटके दाखवू शकतोय हे त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. फलंदाज दत्ता ठाकूर या फलंदाजाकडनं प्रेक्षकांनी ओसांडून वाहणारं मैदान आणि त्या प्रेक्षकांच्या हृदयाच्या काजावरती राज्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघ. नक्कीच राकेश म्हात्रेचा आशीर्वाद घेऊन हा संघ मैदानावरती उतरला. गावदेवी आशीर्वाद घेऊन संघामध्ये उतरला आणि अप्रतिम कामगिरी केली या राकेश म्हात्रे 11 संघानं आणि 32 धावेचा पाठलाग करताना दोन चेंडूवरती दोन मोठे फटके येत आहेत. मध्ये सामना अजून संपला नाही आहे. जेव्हा जेव्हा लोस्कोरचे सामने मी पाहिले तेव्हा तेव्हा क्रिकेट खूप चांगलं पाहायला मिळालं. या क्षणाला दत्ता ठाकूर आणि योगेश पाटीलला जर टार्गेट केलं गोलंदाजी करताना पंकज चौधरीनं तर सामना शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षमय बनू शकतील. खाडी संघाच्या बाजूने गोलंदाज पंकज. तसेच या स्पर्धेसाठी प्रणव नेटकेबलला खूप मोठं योगदान दिलं. प्रथमेश गायकर हा चेंडू एक मोठा फटका. भोपरचे जे आमचे पाहुणे होते त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज होत. भोपरगावच्या नक्कीच विनोद योगेश मडवी योगेश साठी कॅश प्राइज आहे. मध्ये दत्ता ठाकूरच्या बॅटमधनं सलग तीन चेंडूवरती तीन षटकार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. दत्ता ठाकूर एक वाघ आहे आणि तो वाघ मैदानामध्ये डरकाळी फोडतोय आणि सोनारपाड्याचे पाठीराखे सामना एन्जॉय करताना या स्पर्धेचा पुरेपूर आनंद घेताना लयलूट करताना स्पर्धेला तुम्ही पाहू शकाल. कारण जे स्वप्न होतं या सोनारपाडा संघाचं त्या स्वप्नाला सत्यामध्ये साकारण्यासाठी अतोनात मेहनत केली, खूप हार्डवर्क केलं आणि शेवटच्या मुवमेंट पर्यंत खाडी संघाला आता मात्र बॅकफूटला आणतोय. गोलंदाजाची कत्तल करतोय मैदानावरती फलंदाज दत्ता ठाकूर. तीन चेंडूवरती तीन विस्फोटक फटके आले आणि सामना पूर्णपणे उद्ध्वस्त करतोय खाडी संघाच्या विरुद्ध. हा चेंडू बॅकफूटला आले. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. गुणवत्तेच्या आधारावरती चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं सी मारेशे बाहेर. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. याच्यापेक्षा चांगली सुरुवात काय असेल, याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स काय असेल. अप्रतिम खेळी होती आहे. दत्ता ठाकूर नावाचं वादळ मैदानावरती गाजतंय RM11 संघाच्या बाजूनं. चार चेंडूवरती 22 धावेची ही दमदार सुरुवात होती आहे. योगेश पाटील स्ट्राईक साठी तडपतोय. हा चेंडू फुल टॉस ए बीट होत आहेत. सर्व काही सुरळीत चाललंय. मेहनतीची पराकाष्ठा सुद्धा होती आहे. प्रयत्न करतायत, मोठे फटके येत आहेत तर एका बाजूने लक फॅक्टर सुद्धा साथ देत आहे राकेश म्हात्रे 11 सोनापाडा संघाला. आणि चौकारानं सामना पूर्णपणे खुला होतोय आणि चारने धावसंख्या पुढे सरकली आहे. स्कोर कार्ड वरती धावा येतात 26. 32 धावा एका षटकामध्ये चेस करण्याचा विक्रम आपल्या नावावरती कोरेल का हा फलंदाज हे मात्र पाहायचं असेल प्रेक्षक वर्गाला. तीन षटकार दोन चौकार दत्ता ठाकूरच्या बॅटमध्ये येत आहेत आणि पूर्णपणे सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय सोनारपाडा संघ. शेवटचा चेंडू या षटकातला घेऊन येतो गोलंदाज. हा चेंडू मोठा फटका. चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. 6 चेंडू मध्ये सामना जिंकतोय गावदेवी RM11 सोनापाडा संघ.